जशी संपेल तसा मैदानाचा ताबा तुम्हाला घ्यावा लागेल आर आर सी सी माचूतर विन द टॉस अँड सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट प्रथमत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय मित्रांनो आपण चर्चा निश्चित करतोय क्रिकेट बद्दल आपण चर्चा केली की प्लास्टिक बॉल पासून सुरू होणार क्रिकेट हे येऊन थांबतं लेदर बॉल क्रिकेट पर्यंत विविध फॉरमॅट आहे पश्चिम महाराष्ट्र म्हंटलं तर ओरम क्रिकेट आहे अंडरॉम क्रिकेट आहे त्याचबरोबर हाफ पिच क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये खेळलं जातं परंतु मुंबईच्या उपनगरांमध्ये पाहिलं तर ओरम क्रिकेट आहे अंडरम क्रिकेट आहे आपण म्हणतो ना मैदान तसे नियम आणि तसं क्रिकेट म्हणजे विविध क्रिकेटचे प्रकार आहेत जसं राज्य बदलतं किंवा विभाग बदलतो क्रिकेटचा फॉर्मॅट देखील थोडाफार बदलताना बघायला मिळतो कारण मैदाना वेगवेगळी असतात वेग आणि मैदानाप्रमाणे क्रिकेट आणि क्रिकेटप्रमाणे मैदान हे आपल्याला बघायला मिळतं हे देखील सर्कलच क्रिकेट आहे मॅचला सुरुवात होतीये वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तवत क्रिकेटच्या सर्कल मध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी क्रिकेटचं वन वैभव पाहण्यासाठी घेऊन जातो महाबळेश्वरच्या क्रीडा नगरीमध्ये मी निलेश मर्डेकर आपला पुन्हा एकदा खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत चला दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू पाठवा अतिरिक्त खेळाडू पाठवा लाईव्ह प्रेक्षक आहे स्कोरिंग होणं देखील तितकंच महत्वाचं आहे दोन्ही संघांना विनंती आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या पर्यंत या स्पर्धेला पुन्हा एकदा जोडला गेलेला विशाल। आहे विशाल आमच्या समवेत आहेत जोडले गेलेले आहेत या स्पर्धेनिमित्त पुन्हा एकदा गतवर्षी देखील या स्पर्धेच कव्हरिंग त्यांनी केलं याही वर्षी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण कव्हरिंग करतोय मॅचला होते प्रारंभ टीम माचुतरने टॉस जिंकला प्रथम तर बॅटिंग करण्याचा निर्णय प्रारंभिक जोडी टीम माचुतरची मैदानाच्या आतमध्ये ताहीर यांच्या बॅट ची कडा यावेळेला बॅट्समन ला जावं लागेल परतीच्या दिशेला च पतन बॅटची कडा घेऊन बॉल सर्कलच्या बाहेर आला तर टीम विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा आपण लाईव्ह स्कोरिंग पाहतोय लाईव्ह दोनशेच्या वर प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत आपण माहिती पोहोचवूया की कोण कोणते खेळाडू खेळतायत प्रामुख्याने कोण गोलंदाजी करत आहे या बॉल वरती आलाय चौकार चार धावा धाबा आहे टीम आर आर सी सी माचुतरला मोसीद यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतोय दुसरा चौकार टीम माचुतरला मिळतोय थोडस विनंती आहे आर आर सी सी माचुतर संघ बॉर्डरलाइन पासून थोडस पण पाठी मागे या आणि थोडस तिकडे सरका विनंती आहे आपल्याला पुन्हा तयार यावेळेला गोलंदाज हो बीट करून जाणारा बॉल डॉट बॉल येतोय वैविध्यपूर्ण गोलंदाजी यावेळेला गोलंदाज संकेत करतायत मैदानाच्या आतमध्ये टीम त्रिमूर्ती विवर या टीम कडून यावेळेला हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे आहे अतिरिक्त उसरी बॉलने प्राप्त केली टीमची दौसंख्या यावेळेला पाहायला मिळते टीम माचू तर प्रथम बॅटिंग करताना बारा धावा धावफलकावरती लागल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रारंभिक फलंदाज कोसळले या टीमचे एक प्रमुख मोसिम फलंदाज माघारी गेले त्यानंतरची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बॉलला चांगली दिशा दिली आहे परंतु बॉल सीमारेषा ओला आणि तो चार धाबींसाठी मिळेल तो चौकार आहे यानंतरची मॅच शिवप्रेमी क्षेत्र ए विपक्ष शिवप्रेमी क्षेत्र बी या दोन संघांमध्ये पुढची लढत आहे दोन्ही संघांना विनंती करूया की आपला स्कॉड रेडी करायला घ्या इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल आपला तो टॉस आमचे आदरणीय सुनील जी फळणे यांचं आगमन आहे त्यांचंही सहर्षी स्वागत करूया सीएम चषक दोन हजार तेवीसच्या च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आपलं देखील स्वागत या टॅप करण्याचा प्रयत्न कोणती धाव नाही दीपेश ओव्हर नंबर दोन टीम व्यूअर कडून आलेले आहे षटक क्रमांक दुसरं टीमची धावसंख्या सोळा धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो सोळा आकडा आणि असं महत्व आपण चर्चा करूया टॅप करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल आहे अतिरिक्त धाव आपण स्कोरबोर्ड मध्ये ऍड करूया मित्रांनो सोळा वर्ष दोनशे पाच दिवसाचे असताना सचिन सरांनी पहिली मॅच खेळली होती मुख्य पंच आमचे राज कदम चांगली कामगिरी करत असताना प्रामुख्याने पंचांची भूमिका क्रिकेट साठी तितकीच महत्वाची असते या यावेळेला डावीशी सोडणारा बॉल पंच कळवतील खराब लाईन आहे दंडित केलं जात आहे व्हाईट बॉलची घोषणा अठरा धावा धावफलकावरती लागले आतापर्यंत ओ क्लीन बोल्ड यष्ट्या उद्वस्त त्रिफळा चित फलंदाज टीम माचू उतरला आणखीन एक धक्का अठरा धावा धावफलकावरती लागल्या आणि प्रामुख्याने अठरा आकडा म्हटलं की विराट कोहली आणि विराट कोहली म्हटलं की अठरा आकडा गतवर्षी देखील मला मी चर्चा केली होती स्पर्धेमध्ये याही वर्षी आपण चर्चा करूया विराट कोहलीचा आकडा आकडा आहे ना विशेष महती आहे अठरा आकड्याच्या पाठीमागे जहीर, जहीर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत आहेत यावेळेला ओ या वेळेला सोडून दिलाय बॉल डॉट बॉल येतोय चांगली गोलंदाजी समोरच्या बाजूने टीम विवर वर कडून होतीये आणि अठरा आकड्याबद्दल आपण चर्चा करूया याच्या पाठीमागे विशेष महती आहे जो विराट कोहली यांच्या पाठीमागे हा आकडा आहे जर्सीच्या डॉट आलाय अठरा धावा धाव लागलेले आहेत मित्रांनो अठरा डिसेंबर दोन हजार सहा या दिवशी विराट कोहलीचे वडील एक्सपायर झाले होते आणि विराट कोहली यांचं वय होतं अठरा वर्ष हाच योगायोग त्यांनी समजला आणि आपल्या पाठीवरती अठरा आकडा टाकला प्रामुख्याने अनेक ठिकाणी त्यांना हा आकडा मिळाला आणि त्याच्यामुळे हा आकडा लकी राहिला आणि वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे आज विराट कोहली आपण जर पाहिलं तर यशाच्या शिखरावरती आहे प्रामुख्याने प्रत्येक आकड्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी महती असे तुम्ही सचिन तेंडुलकर सरांचा दहा आकडा घ्या एमएसडीचा तुम्ही सात आकडा घ्या यावेळेला बॉल आत ढकललाय यावेळेला डॉट बॉल येतोय टीमची धावसंख्या यावेळेला पाहायला मिळेल टीम वाचतोय या टीम बावीस जावा धावफलका वरती लागल्या ट्वेंटी टू बावीस जावा दावफलकावरती आहेत दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय बावीस जावा दावफलकावरती लागल्या प्रामुख्याने तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट जर पाहिलं ना खर तर जो इतिहास आहे ना टेनिस बॉल क्रिकेटचा असं म्हटलं तर की एकोणीसशे साठ साली टेनिस बॉल क्रिकेट सुरू झालं आणि त्यानंतर बेट मॅच नावाचा प्रकार म्हणजे अनलिमिटेड ओव्हर्स त्यानंतर टुर्नामेंट नावाचा प्रकार उदयास आला डॉट बॉल येतोय आणि ओव्हर नंबर तीन मध्ये संकेत यावेळेला एक चांगला फटका स्वीप केलाय बॉल सीमारेषात चिरतोय चार धावेसाठी टीमची धावसंख्या सव्वीस धावा धाव फलक्यावरती येत आहेत आपण चर्चा निश्चित करतो मित्रांनो आज मात्र आय पी एल चा हंगाम सोळावा सुरू आहे तरी देखील मैदानाच्या बाहेर चांगल्या प्रकारची गर्दी आहे आज प्रेक्षकांनी चा ला ही स्पर्धा उचलून धरली आणि प्रामुख्याने मोठी गर्दी खेल चॅनलच्या माध्यमातून देखील आम्हाला लाईव्ह पाहायला मिळते त्याही प्रेक्षकांचं स्वागत आणि मैदानापर्यंत आलेले त्यांचंही स्वागत यावेळेला आणखीन एक दमदार फटका बॉल सीमा सीमारेषे चप्पलिकडे चार धावींसाठी टीमची जवळ संख्या यावेळेला वाढती आहे आले ग्राफ उंचावला आहे षटक क्रमांक तीनमध्ये तीस जावादा फलकावरती लागल्या प्रामुख्याने एक काळ क्रिकेटमध्ये असाही होता आज क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्या क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त झालेला आहे क्रिकेट ग्लोबल झालं लाईव्हच्या चॅनल्स आल्या त्याच्यामध्ये घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत आता क्रिकेट पोचवलं जात आहे बॅट चांगल्या प्रकारे आल्या पूर्वीचं क्रिकेट आत्ताचं क्रिकेट मोठा तफावत आहे एक काळ असा होता ना एकाकडे बॅट असायची आणि त्या बॅटनं क्रिकेट खेळलं जायचं तो खेळाडू येईपर्यंत वाट बघायला लागायची ज्याची बॅट त्याला डबल बॅटिंग एक काळ असाही होता की अकरा ते पंधरा खेळाडू एक एक रुपया काढून बॉल आणावा लागायचा आता एक काळ असाही आलाय की एकच बॉल आणू शकतो पंद। परंतु पंधरा जणांना एकत्र करू शकत नाही म्हणजे क्रिकेट बदललं पूर्वीचं क्रिकेट असंही होतं ज्यावेळेस स्टंप आपण लावायचो ना कधी बांबू गायचो कधी चांगले स्टंप घ्यायचो परंतु स्टंप खालू झिजू नये म्हणून एक कॉलगेटचा डबा यायचा तो डबा पत्र्याचा असायचा तो पत्राचा डबा आपण फोडायचो आणि त्याला कोण बनवायचो आणि तो स्टंप आपण लावायचो म्हणजे क्रिकेट बदलत गेलं पूर्वीचं क्रिकेट कसं होतं आत्ताचं क्रिकेट कसं आहे आज प्रत्येक खेळाडूच्या पायामध्ये शूज आहेत एक काळ क्रिकेटमध्ये असा होता की पायाला चप्पल मिळायची नाही चटके लागायचे तरी आपण क्रिकेट खेळायचो परंतु आता क्रिकेटचा सर बदलत गेलेला आहे क्रिकेट आता मोठ्या उंचीवरती चाललेला आहे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं ग्लॅमर थोडंसं कमी झालंय परंतु या स्थानिक क्रिकेटला मोठं ग्लॅमर प्राप्त झालेला आहे टीमची धवसंख्या या वेळेला पाहायला मिळते बत्तीस जावा आणि क्रिकेट देखील आता चांगल्या प्रकारे प्रगत होत आहे मोठ्या संख्येने देखील क्रीडा रसिक स्पर्धेचा आनंद घेतो ही मेजवानी आहे एक दैदिप्यमान आयोजनाचं प्रतीक क्रीडा रसिकांसाठी मेजवानी मेजवानी आणि देखण्या आयोजनातून डोळ्याची पारणं फेडणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे गोलंदाज सय्यार ओव्हर नंबर चार मध्ये बॉलर तयार आकाश यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येतोय ऑफ ब्रेकचा मारा आहे साहिल पाठीमागच्या बाजूला चांगली किप करतायत आता शिल्लक पाच बॉलचा खेळ आहे जो टार्गेट सेट करेल पण क्रिकेट आणि जीवन आपण चर्चा निश्चित करूया दोन टप्पे आहेत क्रिकेटमध्ये जीवनामध्ये देखील दोन टप्पे आहेत तरुणपण आणि म्हातारपण यावेळेला एकच जावी ते खर्च केली जाते म्हणजेच काय सतर क्रमांक का एक मध्ये जर तुम्ही कमी मेहनत घेतली तर सत्तर क्रमांक दोन मध्ये तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल जीवनाचंही तसंच आहे तरुणपणी जर तुम्ही आराम केलात ना तर म्हातारपणी काम करावं लागेल आणि तरुणपणी जर तुम्ही काम केलं ना तर म्हातारपणी बसून काल क्रिकेटमध्येही तसंच आहे दोन टप्पे आहेत बॉल सीमा पलीकडे चार धाव्यांसाठी तुम्ही एका सत्रामध्ये कमी मेहनत घेतली ना तर विजयासाठी दुसऱ्या सत्रामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागते जीवन आणि क्रिकेट याच्यामध्ये सामन्या सारखच आहे क्रिकेटमध्ये अडचणी आहेत वैयक्तिक जीवनामध्ये देखील अडचणी आहेत परंतु आपण म्हणतो ना की परिस्थितीला शरण जाऊ नका तर परिस्थितीवरती मात करायला शिका यावेळी बॉल हातामध्ये चार धाब्यांसाठी बॉल हाताला चाटून चाललाय टीमची धावसंख्या वेळेला पाहायला मिळते एक्केचाळीस धावा धाव फलक्यावरती लागल्या फोर्टी वन कष्ट प्रामाणिक घ्यावे लागतील एकसष्ट धावा एक्केचाळीस सिक्स फोर्टी वन वेळेला स्विच इट सा फटका शेतरक्षक आहेत कोणती धाव या बॉल वरती अंकित केली जाणार नाही आलाय तो डॉट बॉल मोसीन पुन्हा तयार बॅटिंग साठी गुलंदस अय्यर पण सांगडे स्ट्रॉंग अपील केले दात मागितले या बॉल साठी 42 धावा दफळक्यावरती लागल्या प्रथम 41 धावा 42 धावांचं टार्गेट आहे टीम त्रिमूर्ती विवर या टीम समोर येणारे बॉल चोवीस चोवीस बॉल बेचाळीस जाबा बनवायचे आहेत टीम त्रिमूर्ती विवरला आणि टीम आर आर सी सी माचुतर बेचाळीस जाबांचा बचाव करायचा आहे चोवीस बॉल मध्ये चला मॅच स्टार्ट करा ही विनंती मॅचला करूया प्रारंभ सतर क्रमांक दोनच थरारमय नाट्य बेचाळीस धावा चोवीस बॉल दोन्ही संघ तयार सतर क्रमांक दोन ला होतीये सुरुवात पहिलाच बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला पहिल्याच बॉल वरती चार धावा ओव्हर नंबर एक मध्ये टीम आचुतर कडून रमजान ओव्हर नंबर एक नामांकित खेळाडू यावेळेला डावीस सोडून चालले पंचांचा कॉल व्हाईट बॉल अतिरिक्त स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया पाच धावा विनंती आहे प्रेक्षक वर्गाला आपण जे समोर आहात ना आणखीन एक क्रॅकिंग फटका बॉल चा, चार थोडेसे समोरचे प्रेक्षक आहेत ना आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे आपण थोडस बाजूला हवा थोडस बाजूला बसा ही विनंती आपण करूया प्रेक्षक म्हटलं की स्पर्धेचा केंद्र बिंदू आपण त्यांना विनंती करूया आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे यावेळेला आपल्याच फलोत्रे फिल्ड केलाय बॉल कोणती दाऊन नाही कमबॅक चांगल्या रीतीने यावेळेला टीम या बॉल वरती फटका ऑनसाईडला खेळलाय पायातून खोदून काढलाय हा स्ट्रोक बॅट्समनने यावेळेला बॉल सीमारिशा लगत अडवण्याचा सा प्रयत्न चांगला दीपेश एक चांगले ऑलराऊंडर त्रिमूर्ती विवरचे आहेत चांगलं क्षेत्रक्षण क्राऊड देखील ही स्पर्धा एन्जॉय करतोय गोलंदाज तयार होत आहेत या वेळेला फटका समोरच्या बाजूला ओव्हर द बॉलर अडवण्याचा प्रयत्न चांगला झाला कोणती धाव या बॉलवरती आली नाही टीमची धावसंख्या एका षटका अखेरीस नऊ धावा धाव फलकावरती लागल्या बेचाळीस धावांचं टार्गेट आहे फोर्टी टू नऊ बनलेले आहेत म्हणजे अठरा बॉल गरज इथून पुढचं इक्वेशन प्रति पाठीमागे अकराची सरासरी ठेवायची आहे टीम पुढील टॉस शिवप्रेमी क्षेत्र ए विपक्ष शिवप्रेमी क्षेत्र बी दोन्ही संघांमध्ये नाणेफिकीचा कौल आपण करूया दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस करून घ्या अठरा बॉल तेतीस ची गरज एक धाव कंप्लीट टीमची दौसंख्या दहा आता धावफलकावरती येते एक नाविन्यपूर्ण पूर्ण स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे यावर्षी कोळी आळी क्रिकेट क्लब महाबळेश्वर आयोजित सीएम चषक दोन हजार तेवीस आदरणीय आमचे सुनीलजी फळणे दादांना विनंती करूया की आपल्या शुभांस आपण पुढील मॅचचा नाणेपैकीचा कौल करूया आणि दोन्ही संघांना विनंती करूया शिवप्रेमी क्षेत्र ए आणि शिवप्रेमी क्षेत्र बी आपला टॉच कॉल आपण करतोय तुम्हाला विनंती आहे आपण या मैदानाच्या दिशेने आपण जाऊया मॅच रंगरदार स्थितीमध्ये चाललेली आहे मॅच सडलाय नो बॉल पंचांचा निर्णय फ्रंट फुट नो बॉल आहे प्रामुख्याने पॉपिंग क्रीज च उल्लंघन झालंय चर्चा आपण नो बॉल बद्दल देखील करूया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू होते ज्यांनी ओ यावेळेला चांगली कॅच विकेटचं पतन 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 धक्का क्रमांक एक टीम व्हिवरला परंतु नो बॉलची चर्चा आपण करतो ना मित्रांनो प्रामुख्याने डेनिस लीली ऑस्ट्रेलिया इम्रान खान पाकिस्तान इयम बोथम इंग्लंड यांची नावं प्रामुख्याने घ्यावी लागतात ज्यांनी क्रिकेटमध्ये कधीही नो बॉल टाकला नाही परंतु कपिल देव गुगलला हा जर प्रश्न आपण विचारला ना कपिल देव यांच्याबद्दल तर कपिल देव यांनी कधीच नो बॉल टाकला असं सा गुगल सांगतं परंतु प्रामुख्याने कपिल देव यांनी आपल्या जीवनामध्ये नो बॉल टाकलेला आहे एक खोलवर टप्प्याचा बॉल येतोय परंतु कोणती धाव येत नाही परंतु कपिल एक चांगले गोलंदाज होते अडतीस हजार नऊशे बेचाळीस बॉल त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये हाताळले होते यावेळेला फलंदाज चौकार खेळतायत आणि यावेळेला बॅटिंग करतायत सूरज एक नामांकित खेळाडू आहे टीम विवर चे प्रामुख्याने कित्येक वर्ष टीम विवर साठी ते खेळतायत एकोणीस धावा धाव फलकावरती लागल्या चला शिवप्रेमी क्षेत्र बी आपण टॉस साठी या वेळेला आणखीन एक नो बॉल फ्रंट फुट नो बॉल दुसऱ्यांदा उल्लंघन पाजी क्रीज मध्ये लाईन आहे ना त्या लाईन आमच्या आदरणीय सुनील लता फळणे यांना विनंती करूया आपल्या शुभांचा पण नाणेफिकीचा कौल करतोय आपण सीमा रेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय चार दहावीसाठी टीमची धावसंख्या यावेळेला पाहायला मिळते चोवीस जावा दाव फलक्यावरती लागलाय ट्वेंटी फोर चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर हा दिवस मित्रांनो फार महत्वाचा होता क्रिकेटच्या देवाचा जन्म झाला चोवीस जावा धाव फलकावरती आहेत अनेक यशाची शिखर सचिन तेंडुलकर सरांनी गाठली त्यांचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर चोवीस जावा दाव फलक्यावरती लागलेल्या आहेत टीम शुप्रेमी क्षेत्र बिन न टॉस जिंकलेला आहे आपला निर्णय आमच्यापर्यंत निश्चित कळवा <coughs> <coughs> चोवीस धावा झाल्या बेचाळीस धावांचं टार्गेट आहे इथून पुढचं इक्वेशन आपण नव्याने मांडूया अठरा धावांची गरज आहे बारा बॉल बॉलर तयार संकेत यांचा हा वेगवान बॉल त्याचबरोबर अदरणीय आमचे गणेश ठागवणे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक एक रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल गाडा मालक यांचं आपण स्वागत करूया यावेळेला टीमची दाऊ संख्या अठ्ठावीस धावा दाव वरती लागलेल्या आहेत अजूनही चौदा धाव्यांची गरज आहे शिल्लक बॉल नऊ बॉल सीमा पार मी तो टीम वीवरला चौकार बॅट्समन सुरत चांगला खेळ करतायत किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा आपल्यावर नाहीसा करतो पण नो बॉल आहे पंचांशी वादावाद आपण करू नका पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करा चांगले खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत चला पंचांशी वादावावाद आपण करू नका ही विनंती आहे आपण मॅचला प्रारंभ करूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने ओळूया या मॅचच्या च्या दिशेने विनंती आहे की आपण पंचांशी वादावाद करू नका स्पर्धा फार चांगली आहे विनंती आहे पंचांशी बादाबाद आपण करू नका अन्यथा आपल्या संघावरती कारवाई केली झाल्याची नोंद घ्या ही विनंती आहे आयोजन कमिटी कडून स्पर्धा फार चांगली आहे सीएम चषक दोन हजार तेवीस पर्व क्रमांक दुसरं आपल्या भेटीला आलेला आहे कोळी आणि क्रिकेट क्लब महाबळेश्वर आयोजित भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन स्पर्धा आहे महाबळेश्वर तालुक्यातली महाबळेश्वर सिटीतली अर्थात सर्कलची स्पर्धा अंडरमची पाच जावा ना पंच पाठीमागच्या बॉलवरती पाच धावा ओके म्हणजे नऊ धावांची गरज आहे नऊ बॉल यावेळेला डॉट बॉल चमकदार कामगिरी करतायत मैदानाच्या आतमध्ये टीम माचूतरचे गोलंदाज आठ बॉल नऊ धाव्यांची गरज चार, बर, चार बर बॉल चार आठ बॉल शिल्लक नऊ धाव्यांची गरज बॉलर तयार बॉल सीमा ऋषीच्या पलीकडे चार आता पाच धावांची गरज बॉल शिल्लक सात बॉल पाच यावेळेला देणार हा चौकार आहे आता अवघ्या एका धावीची गरज आहे टीम त्रिमूर्ती विवरला स्पर्धेबद्दल आपण चर्चा केली आपण पुन्हा पुन्हा स्पर्धेबद्दल चर्चा करतोय तब्बल पंचेचाळीस संघांनी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं अनेक संघांचा प्रवास संपला अनेक येत आहेत एक धाव बनवायची आहे इथून पुढे टीम विवरला पहिलाच बॉल डॉट आलाय क्रिकेट मध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत अशक्य ही गोष्ट आता शक्य करावी लागेल परंतु मॅच जिंकली टीम विवर ने हाडलक टीम माचूतर तर आपण इथपर्यंत आला तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले आभारी आहोत